23 जुलै 1952 चा तो दिवस, त्याच दिवशी भारताच्या महान खेळाडूने खशाबा दादासाहेब जाधवने हेच ते लाख मोलाचं पदक जिंकलं. स्वतंत्र भारताला वैयक्तिक खेळात दिलेलं हेच ते पहिलं पदक जे 1952 खशाबा दादासाहेब जाधव यांनी जिंकलं होतं. खशाबाने जिंकलं होतं, मराठमोळ्या खशाबाने जिंकलं होतं. आणि आपण आता ज्या मॅटवर उभे आहेत त्याच कुस्तीच्या मॅटवर त्यांनी ते लाख मोलाचं मेडल जिंकलं होतं. त्यांचे सुपुत्र रणजित खशाबा जाधव आपल्याबरोबर आहेत. मला सांगा रणजितजी, की हे लाख, मला आता रोमांच उभे राहतात, हे लाख मोलाचं मेडल वडिलांनी जिंकलं, काय तो दिवस होता 23 जुलैचा? अतिशय भारावून जाणारा तो दिवस होता, कारण भारताच्या क्रीडा इतिहासामध्ये ते सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलेला दिवस होता. आणि खशाबांच्या अंगावर, मनावर रोमांच उभे राहिले होते त्या दिवशी, कारण ऑलिम्पिकचं मेडल ज्या वेळेला ते स्वीकारायला गेले विक्ट्री स्टँडवर, त्यावेळेला आपण पहा त्यांचा फोटो, तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी जो कॉस्च्युम घातलेला आहे, जो ब्लेझर घातलेला आहे, त्याच्यावर इंडिया रिफ्लेक्ट झालं होतं. म्हणजे माझी जन्मभूमी, माझा देशाचा स्वाभिमान त्या माझ्या उभ्या राहण्यापासून दिसला पाहिजे हे त्यांनी अधोरेखित करून त्या पद्धतीनं, म्हणजे तो अगदी नसानसात तो क्षण मोरलेला आहे, भिनलेला आहे. लाख मोलाचं मेडल हे पुन्हा एकदा मेडल मिळण्यासाठी देशाला 44 वर्ष वाट बघावी लागली. 1952 मेडल जिंकलं होतं वैयक्तिक खेळात. खशाबांबाबत आपण म्हणतो की अन्याय झाला. ते ऑलिम्पिकला जात असताना त्यांनी पावत्या गोळा करून पैसे जमा केले होते. अगदी खरं आहे, म्हणजे एक एक पैसापासून एक एक रुपयासाठी त्यांनी मेहनत घेतलेली होती, आणि त्या घेतलेल्या मेहनतीचं फळ त्यांच्या मेडलच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आताच्या मुलांना अतिशय सुंदर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या शासनानं, त्याचा त्यांनी पुरेपूर लाभ घेऊन आपली कर्तव्यवारी पुढवून सिद्ध करावी. कराडच्या गोळेश्वर गावापासून खशाबांचा प्रवास सुरू झाला आणि ते टिळक हायस्कूलमध्ये पोचले. ते टिळक हायस्कूलमधले दिवस काय होते? अतिशय सुवर्णमय काळ असं मानावं लागेल. म्हणजे संघर्ष हा होताच, सुमारे 8-10 किलोमीटरचा पायी पळण्याचा प्रवास आणि तिथून माघारी. पण त्या टिळक हायस्कूलच्या प्रवासामध्ये, शैक्षणिक काळामध्ये त्यांना जे दोन गुरुवर्य लाभले, गुंडोपंत बेलापुरे आणि पांडुरंग वळवडे, हे त्यांना भेटलेले अनमोल हे होते. म्हणजे पारखी चांगला असावा लागतो, त्याला आपल्याकडं येणारं रत्न आहे ते कसं आहे, त्याची पारख असली तर त्याला तो मोल्ड करू शकतो आणि दिशा देऊ शकतो. आणि म्हणून मला इथं अभिमान सांगावं असं वाटतं की जेव्हा खशाबा ऑलिम्पिकचं मेडल घेऊन आले, तेव्हा ते गुंडोपंत बेलापुरेंच्या घरी गेले आणि त्यांनी आपलं हे मेडल आपल्या गुरु पत्नीला आणि गुरुजीच्या पायी अर्पण केलं. ही त्यांनी त्यांना दिलेली खरी गुरुदक्षिणा होती. खशाबांनी गुरुदक्षिणा दिली होती आपल्या पहिल्या गुरूंना, जे पदक जिंकलं ते त्यांच्या पायाशी अर्पित केलं होतं. पण त्यांना खरी दिशा मिळाली ती कुस्ती पंढरी कोल्हापुरातच. अगदी बरोबर आहे, कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर आणखीन म्हणजे प्रक्रिया करण्याचं काम तत्कालीन कॉलेजचे जे प्रशिक्षक होते गोविंद नागेश पुरंदरे, त्यांनी त्यांना पैलू पाडले. आणि म्हणूनच त्यांनी जे 48 साली पाहिलं होतं स्वप्न ऑलिम्पिक्सचं, म्हणजे 6वे आल्यानंतर ते त्यांनी तिथं जाऊन पूर्णत्वास नेलं आणि ते ब्रॉन्झच्या ऐवजी सुवर्णमध्येच आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण दुर्भाग्य आहे की त्यांच्यावर काही ठिकाणी काही आलेले प्रसंग अन्याय, पण तरीसुद्धा त्यांनी जे मिळवलेलं पदक आहे ते अतिशय लाख मोलाचं आहे. जेव्हा खशाबा त्यांचं देहांत झालं, स्वर्गीयवासी झाले, तुम्ही 12 वर्षाचे होता, मरणोत्तर खशाबांना सर्व काही मिळालं, खरं तर ह्या ऑलिम्पिक वीराची दखल महाराष्ट्राने घेतलीच नाही असं म्हणावं लागेल? पूर्ण अंशानं घेतली नाही असं आता म्हणता येणार नाही, कारण त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने 1997 सालापासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा चालू केल्या, कुस्ती स्पर्धा, त्याच्यासाठी सुमारे 1.5 कोटी रुपयाचं बजेटसुद्धा टाकलेलं आहे. परंतु माझा एक म्हणजे मला इथं निश्चित सांगावं असं वाटेल की ह्याचा उद्देश जो होता, आज 23 वर्ष झाली या स्पर्धा साध्य करून चालू करून, पण दुर्दैवानं आपण जो राष्ट्रीय स्तर होता तो अवमूल्यन करून राज्यस्तर केलेला आहे. आपल्याला विहिरीतल्या बेडकासारखं राहायचं नाही आहे, आपल्याला समुद्रात स्पर्धा करायची आहे आणि म्हणून आपला स्तर. मला सांगा, खशाबांच्या नावाने आज काय काय स्मृती आहेत? कराडला त्यांचं स्मृतीस्थळ आहे, दिल्लीला आहे, अशी काय काय खशाबांचे आपण म्हणू, खशाबांच्या स्मृतीस्थळ, खशाबांची दखल नेमकी भारत शासनाने, समाजाने कशी घेतली?
आत्ता अलीकडच्या काळात खाशाबांच्या नावाने अनेक गोष्टी घडत आहेत आणि आणखीनही घडतील. उदाहरणतः आमच्या इथं कराडमध्ये कारवे नाका जो परिसर आहे ज्या ठिकाणी गोळेश्वर जन्मगावाला छेद रस्ता जातो त्या ठिकाणी कराड नगरपालिकेने त्यांच्या नावाने 55 लाखाची स्मृतिस्तंभ उभारणी केलेली आहे. दिल्लीमध्ये 2010 एक 2 एकरामध्ये 200 कोटींचं एक स्टेडियम उभारलेलं आहे. परत कोल्हापूरमध्ये भवानी मंडपात त्यांचं स्मारक आहे. मुंबईला ते ज्या ठिकाणी पोलीसमध्ये होते त्या ठिकाणी BMC त्यांच्या नावानं रस्ता केलेला आहे, रस्त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे अशा गोष्टी घडत गेल्या. कराडमध्ये पण एका पोलीस चौकीला नाव दिलं आहे. हो हो हो, निश्चित ती पण एक अभिमानाची बाब आहे की कराडमध्ये 2017 साली तत्कालीन SP निर्णय घेतला आणि खाशाबा जाधव चौकी चालू करण्यात आलेली आहे. म्हणजे त्यात पण त्यांच्या काही स्मृती आहेत. पुण्यामध्ये सुद्धा मिलिंद एकपोटेंनी आणि माझी मुलाखत घेणारे संजय दुधानेंनी प्रयत्न केला आणि 2001 शाळा एक मला वाटतं पोलीस लाईनमध्ये काढण्यात आलेली आहे. म्हणजे आणि निवासी पण शाळा काढलेली आहे. म्हणजे ते दोन पुण्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जे मनपाची जे क्रीडा निकेतन आहे ते खाशाबांच्या नावाने आहे आणि जो मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाला रस्ता जातो त्याला पण मनपाने नाव दिलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की खाशाबांना आपण शिवछत्रपती अवॉर्ड दिला आहे जो महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट अवॉर्ड आहे. अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे पण पद्म अवॉर्डची प्रतीक्षा आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. कारण बघा, कोणतंही खेळ असेल, कोणतंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रातलं सर्वोच्च शिखर पार केल्यानंतर त्यातला सर्वोच्च जो पुरस्कार असतो तो पुरस्काराला कोणताही खेळाडू असेल, कोणतीही व्यक्ती असेल त्या त्या क्षेत्रातली ती लायबल असते, पात्र असते. आणि दुर्दैवानं खाशाबांना हा सन्मान जिवंतपणी तर दिला गेला नाही, त्यापासून ते वंचित राहिले. हे दोन पुरस्कार शिवछत्रपती आणि अर्जुन अवॉर्ड्स त्यांना मरणोत्तर दिले गेलेत. आणि माझा असं तीव्र हे आहे, भावना आहे की खाशाबांना मरणोत्तर आता पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे 3 टप्पे असतात. पण पहिले 2 टप्पे बाजूला सारून डायरेक्ट भारताच्या सरकारने मरणोत्तर पद्मविभूषण देऊन त्यांचा यथोचित मृत्यूनंतरचा गौरव करावा. म्हणजे मला माहीत नाही त्यांच्या आत्म्याला शांती लाभलेली आहे किंवा नाही, पण ते आधीच समाधानी वृत्तीचे होते. आमचा जो लढा आहे तो लढा आम्ही एका टप्प्यात पार पाडला आणि पुढचा लढा जो बाकी राहतो तो त्यांच्या कुस्ती संकुलाचे पूर्णत्वाकडे जाणारा असावा. आणि येणाऱ्या 2025 खाशाबांची शताब्दी असेल, 100 वर्ष पूर्ण होतील त्यांना. तर मला असं वाटतं की 100 वर्ष होईपर्यंत तुम्ही काही वाट बघू नका, हे संकुल पूर्ण करा आणि 100व्या वर्षात त्या संकुलातून 2-5 खेळाडू राष्ट्रीय स्तरावर तरी चमकले पाहिजेत. दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला रणजित जाधवांनी सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांना पद्म पुरस्कार देण्यात यावा आणि कराडमध्ये त्यांचं जे खाशाबांचं मूळ स्मारक आहे, एक संकुल आहे, ते घडावं आणि त्यांची जन्मशताब्दी होण्यापूर्वी हे त्यांचं स्वप्न साकार होईल, आपण अशी आशा करूया. अनेक शोकांतिका आहेत, आज केवळ फोटोपुरताच खाशाबा जाधव मर्यादित राहिलेले आहेत. त्यांचं मेडल पण तिजोरी ठेवायचं गरज आहे. खरं तर सगळ्याचं संग्रहालय झालं पाहिजे, त्यांच्या स्मृती जगासमोर आणल्या गेल्या पाहिजे. त्यांचे सुपुत्र रणजित जाधव आपली शोकांतिका मांडतात. खाशाबा जाधवांचं आयुष्यातलं यश हे अतिशय संस्मरणीय असं आहे, पण भौतिक अर्थानं ते खेदजनक पण आहे. मग त्यांच्यावर अन्याय झाला असं मानायचं का, असाही कधीतरी प्रश्न मनाला येतो की बाबा अन्याय नक्की कशामुळे झाला असेल. अनेक कारणं आहेत त्या मागे. त्यातलं मला जे जाणवत आहे त्यातलं मुख्य कारण असं आहे की राज्यकर्त्यांमध्ये त्यांच्याप्रती प्रेम असेलही, मात्र त्यावेळची जी प्रचलित परिस्थिती होती, समाज माध्यमं स्ट्रॉंग नव्हती, मीडिया एवढा स्ट्रॉंग नव्हता आणि खेळ आणि विशेषतः ऑलिम्पिक्स काय चीज आहे हेच कुणाला त्याची व्याप्ती कळली नाही. आणि खाशाबांना त्यांचं यशाचं गमक माहीत होतं आणि त्यांना माहीत होतं की आपण काय केलेलं आहे आयुष्यामध्ये. परंतु विजिगीषू वृत्ती असणारा हा माणूस आणि अतिशय मितभाषी आणि मी तर असं म्हणेन की पोलीसमधली नोकरी त्यांनी मागेच सोडून टाकायला पाहिजे होती. आणि परदेशी यांना प्रशिक्षक म्हणून नेमणूक होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःचा आखाडा काढायला पाहिजे होता. पण त्यांच्या डोक्यात असं का नाही आलं हे त्यांनाच आणि त्या परमेश्वराला माहीत. पण त्यांनी जर स्वतःचा आखाडा चालू केला असता त्या काळात 50-60 तर इतिहास वेगळा राहिला असता. मला वाटत नाही की जाणीवपूर्वकही कुणी काही केलं असावं त्यांच्या विरोधात, कारण तेवढी व्याप्ती आणि तेवढे
प्रगल्भता त्या बाबतीतसुद्धा आपल्याकडं नव्हती, म्हणजे एखाद्याला डावलायचं किंवा हे करायचं, पण मी काय केलं हे मला माहीत होतं, पण मी समोरच्याला पटवून द्यायला हवं होतं क्षणभर असंही मला वाटतं, म्हणजे खाशाबासुद्धा कमी पडलं. खाशाबा हे अस्सल सोनं होतं, परंतु ते कराडच्या गोळेश्वरी गावीस लपल्या गेलं. जगासमोर ते स्वतःहून कधी आलं नाही, ना त्याचे दागिने तयार झाले, चांगले खेळाडू तयार झाले, आणि त्यामुळंच खाशाबांच्या नावासाठी काहीच केलं गेलं नाही. 1980 अशी स्पर्धा झाली, तेव्हाही खाशाबांना एका शोकांतिकाला सामोरं जावं लागलं. अतिशय दुर्दैवाची बाब आहे ती. म्हणजे आता संजय म्हणतात त्याप्रमाणे की खाशाबा महान व्यक्तिमत्व होऊन गेले, पण त्यांची महानता कशामध्ये दडलेली आहे हीच कळलं नाही लोकांना. आणि पी टी उषाचं नाव घेतलं गेलं, मिल्खा सिंगचं नाव घेतलं गेलं, ते निश्चित चांगले प्लेयर होऊन गेले या देशातले, अजून आहेत ते, मात्र त्यांना भरभरून जे क्रांतिकारकरित्या मोठं पण दिलं गेलं तेवढं मोठे पण ह्यांच्या वाटेला आलं नाही. आणि ते आणण्यासाठी दोन पावलं पुढं होऊन क्षणभर मी असं म्हणतो की बोलणाऱ्याचे गहू विकले जातात समाजामध्ये, पण न बोलणाऱ्याचे गौऱ्याही विकले जात नाहीत. त्या बाबतीत खाशाबा कमी पडले. त्यांनी आपलं पब्लिसिटीचं जे पोर्टफोलिओ करायला हवा होता, जाहिरातबाजी, त्या त्या मानाने त्या त्या काळानुसार ती केली नाही, आणि त्यामुळं तेही थोडीशी कमी पडल्यामुळं दुर्दैवानं ती मागं राहिले. आणि एका चांगल्या व्यक्तिमत्वाला 1980 आशयी स्पर्धेत खाशाबांना अगदी ऐन वेळात बोलणं आलं होतं, तो काय क्षण होता? भारतामध्ये दुसऱ्यांदा आशियाई स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 1954 सर्वप्रथम स्पर्धा झाल्या होत्या, आणि त्यानंतर 1984 ह्या स्पर्धा घेण्यात आल्या. तर अतिशय आनंदाची बाब होती की आपल्या देशामध्ये कुठंतरी क्रांती खेळामध्ये होण्याचा हा तो काळ होता. भारतामध्ये दूरदर्शन घरोघरी पोहोचलं होतं, कलर टी व्हीचं हे झालं होतं, प्रसारण सुरू झालेलं होतं, आणि म्हणून भारतात जो आशियन गेम्स, नव्या आशियाई गेम्स साजऱ्या केल्या गेल्या, ती एक पर्वणी होती. आणि याच्यामध्ये आपले जे एक मोठी जत्रा खेळातली भरली होती, सगळ्या आशियाई देशातले देश कॉन्टिनेंटमधले खंडातले देश आलेले होते. आणि मग आपल्याकडं जे हिरे माणिक मोती दडलेलं आहे या देशानं जे निर्माण केलं होतं खेळामध्ये, त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं. पण दुर्दैवानं बऱ्याच लोकांना माहितीच नव्हती खाशाबा जाधव नावाचा एक माणूस या देशात जन्माला आला होता आणि त्यांनं एवढं मोठं काम केलं आहे. मग कुणीतरी, म्हणजे वी व्ही करमरकरांनी त्यावेळेला त्या राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, बुटा सिंग असतील, रामनिवास मिर्झा असतील, की या सगळ्यांपेक्षा उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांनी कामगिरी केलेली आहे असे खाशाबा जाधव तुम्ही विसरलेला आहात. आणि मग राज्यकर्त्यांनी अतिशय शेवटच्या क्षणी, 2 दिवसापूर्वी मुंबईत त्यांचं तिकीट विमानाचं आणि 3,000 रुपये पाठवले, आणि शेवटच्या क्षणी त्यांना दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांना ज्योत वाहून नेण्याचा मान दिला. पण ज्योत घेऊन ती प्रज्वलित करण्याचा मान मात्र त्यांना देण्यात आलाच नाही. तो मिल्खा सिंगला मिळाला, खरं तर तो मान मिळाला हवा होता मराठमोळ्या खाशाबा जाधवांना. 1982 खाशाबांचं निधन झालं आणि पुन्हा एकदा खाशाबा ह्या फोटोपुरताच मर्यादित राहिले. खाशाबांच्या स्मृती स्वतंत्र भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळून दिलं ते खाशाबा जाधव यांनी. लाख मुलाचं पदक होतं, परंतु त्यांची दखल ते हयात असताना कोणीच घेतली नाही. म्हणून तर त्यांना अनेक गोष्टी मिळाल्या. खाशाबा ज्या गावात जन्मले त्या गोळेश्वर परिसरातील ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत. मला सांगा की खाशाबा लोकांच्या विस्मृतीत गेले, खाशाबांची दखल घेतली नाही, तुम्ही लहानपणीपासून ऐकताय, काय घडलं खाशाबाबाबत नेमकं? ॲक्च्युली खाशाबा जाधव ह्यांनी 1952 पहिलं ऑलिम्पिक पदक भारतासाठी मिळवून दिले. 44 वर्ष लागली दुसरं ऑलिम्पिक पदक वैयक्तिक मिळवायला. पण खाशाबा जाधव यांनी, म्हणजे त्यांच्या ॲक्च्युली गव्हर्नमेंटनंच अन्याय केला त्यांना. म्हणजे कोणतं आज जर एखादं ऑलिम्पिक पदक मिळालं तर त्याला कोट्याधीची बक्षीस देतात किंवा लगेच त्याचा गव्हर्नमेंट सत्कार करतं काय? त्यांना जवळजवळ 50 वर्ष लागली. म्हणजे रणजित जाधव जे आहेत, त्यांचे चिरंजीव, त्यांनीच त्यांच्या मरणोत्तर त्यांना सगळं गव्हर्नमेंटकडे पाठपुरावा करून एक पुरस्कार, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराष्ट्र सरकार जो पुरस्कार देतो तो मरणोत्तर त्यांना पुरस्कार मिळाला. पण अजून त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटायला पाहिजे, कारण आज ज्यांना ऑलिम्पिक पदक मिळते त्यांना गव्हर्नमेंट लगेच पुरस्कार देते, आणि ज्या सोयीसुविधा पाहिजेत त्या त्यांना त्यांच्या म्हणजे घरच्यांना पण मिळाल्या नाहीत. शासनाने खाशाबांकडं पूर्ण दुर्लक्षित केलं, मरणोत्तर गोष्टी दिल्या, पण मला सांगा की भारताची जनता पण खाशाबांना विसरून गेली. हो, असं म्हणावं लागेल, कारण की
आज एवढे वर्ष झाले तरी पद्म पुरस्कार काही भेटलेला नाही. आज भारत देशात स्वतंत्र 15 ऑलिम्पिक मेडलिस्ट आहेत, पण त्यापैकी 14 जणांना पद्म पुरस्कार मिळेत. पण देशाचे पहिले जे पद्म ऑलिम्पिकवीर आहेत त्यांना अजून पद्म पुरस्कार मिळत भेटलेला नाही, हीच सगळ्यात मोठी खंत आहे. खाशाबा लोकांच्या विस्मृतीत गेले आणि ग्रामस्थांच्या पण गेले. मला सांगा, गोळेश्वरसारख्या परिसरात पण खाशाबांच्या काय स्मृती आहेत? लोक त्यांना अजूनही आठवण काढतात? हो, अजूनही त्यांना आठवण काढतात जाधवांना, खाशाब जाधवांना. आणि ज्या ज्या जयंती असेल त्या वेळेस लोक एक जमतात सध्या, आणि इतर वेळा लोकांना विस्मरण होते. आणि क्रीडा संकुलांचं काम दादांनी किती परिश्रमाने केले ते आम्ही त्यांच्या मी नेहमी असतो, त्यामुळे बघतो आम्ही. पण शासन पाहिजे तसं त्यांना सहकार्य करत नाही, शासन सहकार्य करत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा ह्या सगळ्या मंडळींनी सांगितला की आत्तापर्यंत जेवढे ऑलिम्पिक पदक विजेते झाले त्यांना पद्म पुरस्कार दिला गेला नाही आहे. फक्त असं एकमेव नाव राहिलं आहे, खाशाबा जाधव, त्यांना हा पुरस्कार दिला गेला नाही आहे. आता आपल्याकडे 15 पदक विजेते आहेत, त्यापैकी 14 हयात असणारे तरुण सगळे खेळाडू आहेत आणि ते सगळे सन्मानित झालेले आहेत. आणि बघा, भौतिक अर्थानं खाशाबांना सन्मानित केलं तरी काय ते बघायला येत नाही तिकडं. फक्त एक मनाचं समाधान आहे आणि त्या यादीमध्ये खाशाबांचं नाव घालून ते पूर्ण यादी पूर्णत्वाकडे न्यावी आणि त्या आमच्या फोटो म्हणजे गॅलरीमध्ये, खाशाबांच्या पुरस्कारांच्या गॅलरीमध्ये ते एक मरणोत्तर सन्मानचिन्ह आलं की आमचं मानसिक समाधान होईल. त्या माणसाचं होण्याचा विषयच नाही आहे. ते खरं तर हयातपणी खाशाबांना काहीच मिळालं नाही, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला, अर्जुन पुरस्कार मिळाला, परंतु हे वर्तुळ पद्म पुरस्कारांनी पूर्ण होईल असं समस्त खाशाबा प्रेमींची अपेक्षा आहे. संजय नाग. खाशाबा जाधव ह्यांनी जिंकलेले हेच ते लाख मोलाचं मेडल. मात्र हे मेडल जिंकायला नंतर देशाला 44 वर्ष वाट पाहावी लागली आणि 1996 टेनिसमध्ये लिएंडर पेसने मेडल जिंकलं. पण 44 वर्षाचं हे लाख मोलाचं मेडल, मला सांगा रणजितजी, लोकांनी ह्या मेडलची कदर केली नाही, त्याची दखल घेतली नाही? अतिशय दुर्भाग्याची गोष्ट ही की 52 सालापासून 96 सालापर्यंत सुमारे 44 वर्षाचा कालावधी, दोन पिढ्या पार पडल्या आणि ह्या मधल्या काळामध्ये खाशाबा हयात पण होते. एका चांगल्या माणसाला साधी पाठीवर थाप पडली गेली असते आणि त्यांच्या मेडलचं कौतुक, म्हणजे त्यांनी जे अप्रूव्ह केलेलं होतं त्यांचं यश, हे कोणत्याही राजकारण्यापेक्षा किंवा चित्रपटातल्या नटापेक्षा कमी नव्हतं. फक्त त्याची जी व्याप्ती होती ती कळण्या इतपत सक्षमता आणि तेवढी प्रगल्भता आपल्या पुढाऱ्यांमध्ये नव्हती आणि समाज माध्यमांमध्ये पण नव्हती. आणि दुर्दैवानं खाशाबा हे मृदुभाषी आणि मितभाषी कमी बोलणारे होते. ते जर हांजी हांजी करणाऱ्या स्वरूपातले असते आणि पुढं पुढं करणाऱ्या स्वरूपातले असते. आमच्या भागात अनेक राजकारणी नेते मोठे मंत्रीपदावर पोहोचले, त्यांची मित्रमंडळीसुद्धा चांगल्या पदावर पोहोचली होती जी राजकारणाची निगडीत होती, परंतु खाशाबा कधीच त्यांच्याकडे गेले नाहीत किंवा त्यांनी कधी असं मानलं नाही की माझ्या मित्रांकडे जाऊन माझं काहीतरी मोठेपण गाजवावं जागवावं. आणि त्यामुळे एका चांगल्या माणसाला खितपत पडणे म्हणतो असं एका बाजूला कोपऱ्यात अडगळीत टाकायची वेळ आली. खाशाबा पूर्णपणे अडगळीत गेले असं त्यांच्या सुपुत्राचं म्हणणं आहे. पण लिएंडर पेसने जेव्हा मेडल जिंकले 1996, एक भारतात मेडल जिंकण्याची परंपरा सुरू झाली. त्यानंतर 2000 कर्णम मल्लेश्वरीने मेडल जिंकलं, त्यानंतर 2000 राजवर्धन राठोडने मेडल जिंकलं आणि विशेष म्हणजे 2008 सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपली. अभिनव बिंद्राने मेडल जिंकलं, त्याचबरोबर 56 खाशाबांचा वारसदार होण्याचं भाग्य सुशील कुमारला लाभलं. अतिशय चांगली घटनाक्रम घडत गेलेले आहेत 1996 सालानंतर. पण मला इथं निश्चित सांगायचं आहे की हा घटनाक्रम जो 2000 प्रलंबित झाला तो मागे झाला असता 52 निश्चित त्याच्यामध्ये प्रगती झालेली दिसली असती. खाशाबांचा तो ह्यातला जो व्यासंग होता त्या व्यासंगाचा फायदा आणि त्यांचा अनुभव आपल्या लोकांनी घ्यायला हवा होता आणि तो अनुभव घेण्यासाठी जे प्रगल्भता आपल्या लोकांनी, राजकीय नेत्यांनी आणि शासनकर्त्यांनी दाखवायला हवी होती ती न दाखवल्यामुळं आपल्याला इतके प्रतीक्षा वर्षांची करावी लागली. आणि ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रियासुद्धा चुकीच्या दिशेने जाणारी असते ती आपण पुन्हा एकदा पाहू शकतो. कारण 97 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राच्या शासनानं चालू केल्या खाशाबा जाधवांच्या नावानं, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा. पण कालांतरानं त्या अवमूल्यित करून त्या राष्ट्रीयच्यावरून राज्य पातळीपर्यंत आणल्या. मग आपल्याला
आकाशाची गवसणी घालायची आणि मग आपण खाली का जातोय, आपण वर जायला पाहिजे. आपण मेडलचा विषय घेतोय दादा, मला सांगा की 1912 लंडन ऑलिम्पिक झालं, 6 पदकं मिळाली, कुस्तीला पदक मिळालं, मागच्या वेळेला पण कुस्तीला मेडल मिळालं, पण आजही हे लाख मुलाचं मेडल हे महाराष्ट्राच्या भूमीत कोणत्याही खेळात आले नाही आहे, त्यामुळं ह्या पदकाचं मूल्य आजही असाधारण आहे. अगदी रास्त आहे, म्हणजे 1896 आपण इतिहास पाहिला ऑलिम्पिक्सचा, तर 124 वर्षांचा इतिहास आहे अर्वाचीन ऑलिम्पिक्सला. तर आज मितीला आपल्याकडं जी 15 पदकं आहेत त्यातलं हे सर्वप्रथम मेडल आहे वैयक्तिक पातळीवरचं, आणि महाराष्ट्रामध्ये अजूनही अद्यापपर्यंत हे मेडल नाही आहे, अजूनही महाराष्ट्रात खाशाबांचा वारसदार झालेला नाही आहे. भारतामध्ये झाला निर्माण ही चांगली समाधानाची बाब आहे, पण हे सगळं पाहता ह्या पदकाचं मोल हे अनमोल आहे. खाशाबांनी 23 जुलै 1952 जिंकलेल्या ह्या पदकाचं मोल असाधारण आहे, परंतु आजही महाराष्ट्राची शोकांतिका आहे की ह्या पदकानंतर महाराष्ट्राला खाशाबांचा वारसदार कोणत्याच खेळात मिळाला नाही आहे. आपण अपेक्षा करूया येणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये किंवा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किंवा अमेरिकेत होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये जे 2028 होणार आहे, तोपर्यंत तरी महाराष्ट्राची ही प्रतीक्षा संपेल. संजय दुदाने, संजय नामा, पुणे.